नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत फूट पडल्याचं चित्र दिसतंय. भाजपने डॉक्टर सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे सुजय विखे पाटील यांना नगरमधून काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष यांनी पाठिंबा दिला. नगरच्या राजकारणाने सध्या वेगळंच वळण घेतलंय, कारण नुकताच काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी भाजपच्या सुजय विखेंना जाहीर पाठिंबा दर्शवलाय. दरम्यान राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना नगरमधील चित्र आघाडीसाठी नक्कीच धक्कादायक आहे. काँग्रेसचे 3 दिग्गज नेते उद्या मुंबईमध्ये येणार आहेत. मुंबई काँग्रेस कार्यालयात त्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून जो गोंधळ निर्माण झालाय, त्याबाबत दखल घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये झालेल्या डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीहून संघटन सचिव KC वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि केंद्रीय निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांचं शिष्टमंडळ उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करणारा राष्ट्रवादी पक्ष गुजरातमध्ये मात्र स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेतलाय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. गुजरातचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी सर्व लोकसभा मतदारसंघात लढण्याची माहिती दिली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात राष्ट्रवादी आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची अफजल खानाशी तुलना करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शहांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत. अमित शहांनी फोनवरून दिलेलं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं आहे अशी माहिती मिळतीये. भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, त्यासाठी त्यांनी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. उद्या म्हणजे 30 मार्चला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मी मुंबईकर असल्याचं किंवा मराठी असल्याचं कार्ड अजिबात खेळणार नाही, कोणतंच कार्ड खेळणार नाही, जे करणार ते मनापासून करणार, असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय. 3 दिवसापूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने मुंबई उत्तर मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर यांना मैदानात उतरवलं आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमच्या फेसबुकला लाईक करा, आमचं ऍप डाउनलोड करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन SW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त SW न्यूजवर.